केंद्र सरकारकडून शेतकरी आणि कामगार विरोधी धोरण राबवलं आहे असा आरोप करत किसान संघर्ष समितीसह विविध पक्ष संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला होता या संपाला कोल्हापुरात संमिश्र आज सकाळी विविध कामगार संघटना आणि डाव्या पक्षांनी कोल्हापुरात मोटरसायकल रॅली काढून बंदचं आवाहन केलं त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन होतं मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानं टाऊन हॉल बागेतच निदर्शनं करण्यात आली आजच्या संपामुळे काही सरकारी कार्यालयं बँका शैक्षणिक संस्था बंद राहिल्या मात्र बाजारपेठेवर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनं आजचा संप प्रभावी ठरला नाही केंद्र सरकारनं केलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावेत यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह विविध संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला होता कोल्हापुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळी अकरा वाजल्यापासून टाउन हॉल इथं लालबावटा सी टू आशा वर्कर्स वीज कर्मचारी सरकारी कर्मचारी संघटना बँक एम्प्लॉईज वाहतूक संघटना महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन शिक्षक संघटना यांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र जमू लागले दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलकांनी मोर्चाना जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्याचा निर्णय घेतला मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे टाउन हॉल बागेतच सभा घेत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर आणून सोडला कामगारांना गुलाम बनवणारी कामगार संहिता रद्द करा शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना मासिक साडेसात हजार रुपये मदत द्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांचं खासगीकरण बंद करा जुनी पेन्शन योजना लागू करा पेट्रोल डिझेल दरवाढ थांबवा औषधांवरील जीएसटी रद्द करा बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू करा आशा सेविका गटप्रवर्तकांना सेवेची हमी द्या गोपीनाथ मुंडे तोडणी कामगार महामंडळ तातडीनं कार्यान्वित करा नव शैक्षणिक धोरण रद्द करा शासकीय कार्यालयातील रिक्त जागा तातडीनं भरा अशा मागण्यांसाठी आजचा हा देशव्यापी संप असून केंद्र सरकारनं शेतकरी कामगार विरोधी धोरण बदलावं अन्यथा जनतेच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल शेतकरी आणि कामगारांच्या मुळावर उठणारे कायदे रद्द होईपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरू राहील असा इशारा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला या ठिकाणी प्रचंड मोठा झालेला आहे आहे तो सरकारचं धोरण बदलण्यासाठी आज संविधान दिवस आहे पण संविधानातील संघराज्याची जी कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली ती धाब्यावर बसून केंद्र सरकार सर्व राज्यांवर हे सर्व कायदे लादू पाहत आहे या विरोधातही हा संघर्ष आहे आणि मोदी सरकारने भांडवलदारांच्या बाजूची आणि गरिबांच्या विरोधी अशी ही धोरणं सोडून दिली नाही तर ही धोरण बदलण्याकरताचा संघर्ष हा या मोदी सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आजच्या संपाने या ठिकाणी दिलेला आहे दरम्यान सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटना आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली कामगार कर्मचारी सरकारचा बेरोजगारी वाढवणाऱ्या सरकारचा महागाई भत्ता देणाऱ्या सरकारचा महागाईला आळा घालू शकणार या सरकारचा आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध करत कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी केली आज दिवसभर सरकारी कार्यालयं राष्ट्रीयकृत बँका बांधकाम कामगार असे व्यवहार बंद राहिले मात्र शहरातील बाजारपेठांवर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही शहरातील बहुतांश दुकानं दिवसभर सुरू होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आजच्या संपाची कसलीही झळ बसली नाही दुसरीकडा इचलकरंजीतही आज शेतकरी आणि कामगार संघटनांनी संपात सहभागी होत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला इचलकरंजीत कामगारांची संख्या मोठी आहे विविध कामगार संघटनांनी आज एकत्र येऊन घोषणाबाजी करत मोर्चा काढला कामगारांना किमान एकवीस हजार रुपये वेतन मिळावं या मुख्य मागणीसाठी निघालेल्या मोर्चाचं प्राण करायलासमोर सभेत रूपांतर झालं यावेळी शामराव कुलकर्णी भरमा कांबळे दत्ता माने धोंडीबा कुंभार आनंदा गुरव यांनी भाषण करून केंद्र शासनाविरोधात लढा उभारण्याचं आवाहन केलं दरम्यान अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना पोस्टमन आणि एमटीएस संघटनेच्या वतीनं मुख्य पोस्ट कार्यालयासमोर कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात काळजी करण्यात आली विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप पुकारल्यानं अनेक सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प होतं आजच्या देशव्यापी बंदला इचलकरंजी नगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीनं पाठिंबा दिला होता त्यानुसार नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली त्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केलं